25 रुपये स्टार्टिंग किलोमीटर, एका किलोमीटरला 25, मग नंतर पुढे वाढतात कसे 7 रुपये 8 रुपये प्रत्येक किलोमीटरला वाढणार. पण मग तुम्हाला तेवढंच, बाकी दुसरं काही इन्सेंटिव्ह वगैरे काय नाही. अजय अजय कर आम्हाला पण घोंगरू विकत द्या ना, कितीला द्या ना. त्यामुळे झालं हा तुम्हाला असं असं नको असं नाही, पैसे देतो ना मी 2000. अरे अरे एवढे नको नाणक्या बहिणीकडून भेट. अरे आणखी चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हे व्यवसाय म्हणजे तुमचा 3000-1500 हे व्यवसायामध्ये लावले, त्याचा मल्टीप्लाय होत जाणार. हे सगळ्यांनी केलं तर किती सुंदर होईल. आम्ही स्टोरी केली, पहिली स्टोरी आम्ही केली आणि आपण ती ट्वीट पण केली. काय वाटत यांनी सोशल मीडियावरती ती स्टोरी टाकली, मीडियाने ती पिकअप केली. काही महिलांनी काय केलंय, त्यामध्ये अगरबत्तीचा व्यवसाय. मला जेव्हा 15 ऑगस्टला मी त्यांच्याशी बोलत होतो VC वरून, तर काही महिला म्हणाल्या आम्ही आमच्या मुलासाठी कपडे घेऊ, परिवारासाठी खरेदी करू. काही महिला म्हणाल्या आमचा छोटा उद्योग आहे, साड्या विकतो आम्ही, तर आम्ही हे पैसे इन्व्हेस्ट करू, भांडवल वाढवू, साड्या जास्ती मागू. काही म्हणाले आमचा अगरबत्तीचा पूजा साहित्याचा व्यवसाय. काही म्हणाले मंदिराच्या इकडे आमचं हाराचं दुकान आहे. आणि काही लोकांचं आणखी छोटे छोटे उद्योग होते त्यांचे, हे बांगड्या हे कटलरी आहे ना त्याचा उद्योग. तर ते म्हणाले आम्ही हे पैसे आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या व्यवसायामध्ये टाकणार आणि मग त्या व्यवसायातून आम्हाला जास्तीचा बिझनेस होईल आमचा. म्हणजे एक बिझनेस माइंड कसा असतो महिलांचा, आमच्या बहिणींचा, तो त्यातून दिसला. म्हणजे 1500 रुपये त्याच्यात ॲड करायचे, म्हणजे 3000 जे मिळालेले, म्हणजे त्यांचं जे भांडवल आहे भागभांडवल ते वाढवायचं. आणि त्यामुळे खरंच म्हणजे हे जे काही कौतुक करण्यासारखं, आणि आता त्या मुलींनी इकडे ते घुंगरू, आता हे घुंगरू म्हणजे हे तर आयडिया एकदम अगदी इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे आता किती पैसे मिळाले तुला? 10000 झाले. तुम्ही आम्ही पण प्रोत्साहन द्यायला पाहिजे अशा आपले जे बिझनेसमन म्हणजे नवीन उद्योग सुरू करू इच्छितात करतायत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. काही जण म्हणत होते की खरं म्हणजे रुपयात काय, खरं म्हणजे हां काही लोक म्हणत होते, पण 1500 काय होऊ शकतं. हे बहिणी ना आलेला जो काय अनुभव आणि त्यांनी घेतलेले निर्णय, अनेक व्यवसाय छोटे छोटे व्यवसाय त्याच्यामध्ये खूप मोठ्या. काही लोक म्हणाले आम्ही 10 लोकांचा ग्रुप करणार, मग आमचे 3000 × 10 30000 झाले. आता हे 30000 रुपये आम्ही ग्रुपमध्ये व्यवसाय करणार, तर हे पुढच्या महिन्यात आणखी येणार, ते आम्ही इन्व्हेस्ट करणार. म्हणजे जवळपास त्या ग्रुप तो पुढे जाऊन लखपती होणार. म्हणजे आमचं उद्देशच आहे की आमच्या बहिणींना लखपती करायचं. म्हणून मी जे म्हणालो की आम्हाला इथेच थांबायचं नाही 1500 महिन्यावर, आम्हाला आमच्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. जसं आता आपण लखपती दिदी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं ती योजना आहे, तर तसं राज्यामध्ये ह्या सगळ्या छोट्या मोठ्या व्यवसायामधून हे सर्व माझ्या बहिणी त्यांच्या हाताला काम मिळेल, त्यांचं कुटुंबाला त्यांच्या आधार मिळेल. दुसरी गोष्ट मी म्हणालो की आम्ही 1500 थांबणार नाही, तुम्ही जसं आमचं बळ वाढवा ताकद द्याल सरकारला, तसं आम्ही 1500 ते 2000 करू, 2000 आमची ताकद वाढली सरकारची 2500 करू,
त्याचे 3000 खून, त्याहीपेक्षा ताकद वाढली तर आम्ही त्याहीपेक्षा जास्ती देऊ, कारण बहिणींना द्यायला आम्ही हात आकडता घेणार नाही. कारण आर्थिक, खरं म्हणजे हा समाजाचा आर्थिक कणा आहे, अर्थव्यवस्थेला चालना देणे. हे पैसे सगळे जे आहेत, हे पैसे सगळे जे आहेत हे अर्थव्यवस्थेत येणार, मार्केटमध्ये येणार, आणि मार्केटमधून त्या चलनवलनमध्ये हे पैसे वाढत जाणार. आणि त्यामुळे एक जी अर्थव्यवस्था जी आहे, जसं आपण $1 trillion म्हणतो, तर हे $1 trillion यांचं देखील मोठं योगदान आहे. अनेक महिलांनी महिला बचत गट देखील सुरू केले, या पैशातून अनेक उद्योग त्यांनी सुरू केलेले आहेत, चालना मिळालेली आहे अनेक महिलांना. खूप मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जी विकणाऱ्या महिला आहेत, तर त्यांनी त्याच्यामध्ये आणखी पैसे टाकले, महिला बचत गट केलेत. आता महिला बचत गट तुम्हाला सांगतो, महिला बचत गट जेवढं कर्ज घेतो त्यांना सगळ्या बँका कर्ज देतात, कारण त्यांचं रिपेमेंट जे आहे 100% असते परतफेड, त्यामुळे ते पैसे ते चुकवत नाही. आणि म्हणून बँकांना, पतपेढ्यांना, सहकारी बँका असतील, नॅशनलाईज बँका असतील, यांना जे पैसे दिले कर्ज देतात ते कर्ज पूर्ण परत करतात. त्यामुळे सगळ्यात मोठं अर्थव्यवस्थेला चालना देणारी भगिनी आहे. आणि त्यामुळे आम्ही सरकारने घेतलेला निर्णय एकदम अचूक आहे आणि तो त्यांना मोठा दिलासा देणार आहे. त्यामुळे आम्हाला समाधान आहे की आम्ही घेतलेली योजना जी आहे ही यशस्वी होते, फक्त कागदावर राहत नाही. त्यामुळे खूप समाधान आहे आणि आनंदही आहे.